महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. आज रात्री मध्यरात्री राज्यातील 27 जिल्ह्यात पावसाचा इशारा. पाहूया सविस्तर माहिती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा ताशिवेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. तसेच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या तुरळक भागात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.